आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे असाध्य ते साध्य। पाणिनी नावाचे एक प्रसिद्ध पंडित होते, त्यांच्या लहानपणीची ही गोष्ट आहे बरं का। खट्याळ पोरं म्हणूनच सारे त्यांच्याकडे पाहत, इतरांच्या खोड्या करण्यात या छोट्या पाणिनीला अतिशय आनंद वाटत असे। त्याच्या आईवडिलांनी पाणिनीला वर्ष ऋषींच्या आश्रमात शिकण्यासाठी दाखल केले। पाणिनी वर्ष ऋषींच्या आश्रमात आला, आश्रमातील सर्व कामे तो सर्वात पुढे होऊन हिरीरीने करत असे। कष्टांच्या कामातली त्याची तत्परता वाखाणण्याजोगी होती, पण एकच गोष्ट त्याला आवडत नसे आणि ती म्हणजे अध्ययन, म्हणजे अभ्यास। सकाळी लवकर उठावे लागे, तयारून गुरुजींच्या समोर बसावे लागे, संस्कृत ऐकावे लागे, घोकावं लागायचं, पाठ करावं लागायचं, त्याला हे सगळं संकट वाटायचं। त्याने कितीही प्रयत्न केला तरी संस्कृत त्याच्या काही केल्या लक्षात राहत नसे, संस्कृत येत नव्हते। त्यामुळे त्याच्याबरोबर शिकणारे त्याला हसायचे, त्याचं मन खूप व्यथित व्हायचं की ही मुलं आपल्याला का हसतात। एक दिवस त्याने आश्रमातून पळून जाण्याचा बेत केला, मनाशी पक्का निर्णय केला। त्याने तिथून धूम ठोकली, मान वळवून आश्रमाकडे पाहिलेसुद्धा नाही। दिवस उजाड्याच्या आत जितके लांब जाता येईल तितके तो लांब गेला, म्हणून तो पळतच निघाला, खूप पळत निघाला। पळता पळता सकाळ कधी झाली, सूर्य कधी वर आला हेचसुद्धा त्याला कळलं नाही। खूप दूरवर गेल्यानंतर त्याला सूर्यप्रकाशात एक गाव दिसलं। पाणिनीला हायसं वाटलं, चला आपण इथं कुठेतरी आलो, आता आपण जवळच आलेलो आहोत गावाच्या, तर तिथं थोडा जाऊन आराम करूयात। गावात दोन चार घरे फिरू आणि आपल्याला दुपारच्या भोजनाची आपण व्यवस्था करू, असा विचार करून तो चालू लागला। गावाजवळ पोचताच त्याला रस्त्याच्या कडेला एक विहीर दिसली। गावातील अनेक स्त्रिया तिथं पाणी भरताना त्याला दिसल्या। विहिरीला छान दगडी कठडा बांधलेला होता, पाणी भरण्याच्या जागीसुद्धा दगड लावलेले होते। स्त्रिया या दगडांवर मातीचे माठ ठेवून पाणी भरत होत्या। तो विहिरीजवळ गेला, पोटभर पाणी प्यायला, तिथेच कठड्यावर थोडा वेळ बसून राहिला। स्त्रिया येत दगडावर माठ ठेवत तो पाण्याने भरत आणि उचलून घेऊन जात, असं त्या स्त्रियांचं चाललेलं होतं। सहज त्याचे लक्ष विहिरीच्या दगडांकडे गेले, जिथे स्त्रिया माठ ठेवत होत्या त्या जागेवर माठाच्या बुडाच्या आकाराचे गुळगुळीत खड्डे पडलेले आहेत हे त्याच्या लक्षात आले। त्याने विचार केला, गावात कलाकार असला पाहिजे, त्याने माठ ठेवण्यासाठी किती छान गुळगुळीत खड्डे तयार केले आहेत, धन्य आहे तो कलाकार। आपल्याला इतकी छान कला साध्य झाली असती तर चला या कलाकाराला आपण भेटूया, संस्कृत येतच नाही आहे, निदान ही तरी कला आपल्याला येते का पाहूया, असं त्याच्या मनात आलं। पाणिनीने पाणी भरणाऱ्या स्त्रियांकडे चौकशी केली, मातीचे माठ व्यवस्थित बसतील असे त्या दगडावर खड्डे कोरणारा हा कलावंत कोण आहे, मला त्याला भेटायचं आहे। एक स्त्री म्हणाली, ए बाबा, हे काम गावातल्या कलाकाराचं नाही, तो एक वेगळाच कलाकार आहे। म्हणजे? मी नाही समजलो, मला जरा समजावून सांगाल का, असं त्याने विचारलं। अरे बाबा, आम्ही वर्षानुवर्ष या विहिरीचं पाणी भरतो, पाण्याला आलो की मातीचे हे माठ आम्ही इथेच ठेवतो, जिथं जिथं माठ ठेवतो तिथे वर्षानुवर्षे माठाचे बूड घासून घासून दगड झिजले आणि हे असे तयार खड्डे झाले। एक प्रौढ स्त्रीने त्याला हे समजावून सांगितले, एका म्हाताऱ्या बाईंनी त्याला हे समजावून सांगितले। पाणिनी आपल्या मनाशीच म्हणाला, हे ठिसूळ माठ वर्षानुवर्षे दगडाशी घासून झुंज घेऊन त्या कठीण दगडालाही झिजवतात, मी सजीव बुद्धिमान माणूस एवढा असूनही संस्कृत समोर हार मानतो आणि पळून जातो, काय मी दगडापेक्षाही तुच्छ आहे? नाही नाही नाही, मी हशी हार मानणार नाही, लढायचं, शेवटपर्यंत झुंजायचं, संस्कृतला नमवायचं, अंतिम विजयी व्हायचं, पळून जाण्याचा भ्याडपणा नको, परत गुरुजींकडे जायचं, असा एक चांगला विचार त्याला शिवून गेला। पाणिनी लगेच आश्रमाकडे निघाला, आश्रमात आला त्या दिवसापासून तो कंबर कसून अभ्यासाला लागला। जळी स्थळी काष्टी पाषाणी त्याला संस्कृतच दिसू लागले, त्याने अध्ययनाचा व्यासच घेतला, पूर्ण त्याच्या तो मागेच लागला। त्याचे कष्ट त्याचे प्रयत्न पाहून सारेच आता चकित व्हायला लागले, तो अभ्यासात सर्वांपेक्षा आघाडीवर यायला लागला। शेवटी संस्कृत भाषेवर त्याने प्रचंड प्रभुत्व मिळवले, पुढे संस्कृत भाषेचे व्याकरण
त्यानेच तयार केले. आजही त्याच्याच नियमांचा आपण संस्कृतमध्ये वापर करतो. असा हा पाणिनी. बघा, एखाद्या विषयाला, उदाहरणार्थ गणित, या गणिताला घाबरून आपण म्हणतो बापरे या गणिताचा अभ्यास कसा करायचा कळत नाही आहे, आणि तो एकदाचा पेपर झाला की आपण सुटकेचा निश्वास टाकतो. परंतु हे लक्षात घ्या की ती गोष्ट जी येत नाही आपल्याला, तिच्या आपण मागेच लागलं पाहिजे आणि आपल्याला ती साध्य करून घेता यायलाच पाहिजे.